ही जी मंदिर आहेत दोन्ही, तर ती मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधली होती जेव्हा ते आदिवसात होते. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पांडवकालीन शिवमंदिरे दाखवणार आहेच, म्हणजेच लिंग मंदिर. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर आता मी या गावामध्ये पोचलो आहे आणि हे गाव चंदगड तालुक्यामध्ये येतं आणि गावाचं नाव आहे नावेली. आणि या मंदिराकडे जायला तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे, इथे कोळ्याचं घर होतं. तुम्ही नावेली गावामध्ये आलात तर थोडंसं मागे यायचं नावेली गावाच्या आणि तिथून मग चालत गेलात की मग जवळच आहे, रोडच्या बाजूलाच तुम्हाला दिसतात. तर आता मी या मंदिराच्या जवळ येलं एकदम, आता चप्पल काढूया आपण. आणि तुमका एक सांगो आवडत माका की मी हा 2 महिन्यापूर्वी पण इकडे येलेलो आहे आणि व्हिडिओ पण बनवलेलो आहे, पण काही कारणामुळे तो व्हिडिओ डिलीट झालो, म्हणजे एडिट करून वगैरे रेडी होतो आणि दुसऱ्या दिवशीच मी हा अपलोड पण करणार होतं आहे, पण डिलीट झालो. मग खूप वाईट वाटला, मग मी प्लॅन केलं की आता थोड्या दिवसांनी कधीतरी जाऊया आणि आज आता मुहूर्त येलो हा. आणि करणची स्कॉलरशिपची परीक्षा नाहीतर मग तो पण येणार असतो आणि करण नाही ना, म्हणून मग मी या कौकच घेऊन येलो आहे आता सोबत. तर आता मी या मंदिराच्या जवळ पोचलो आहे. आता मंदिरामध्ये काय काय आता मी तुमका दाखवत आहे. तर इथे बघू शकताय अशा प्रकारचं आहे मंदिर, दोन मंदिरं आहेत इथे, या एक मंदिर आणि दुसरा मंदिर मी तुमका थोड्या वेळात दाखवत आहे. तर मंदिराच्या आतमध्ये जाण्यापूर्वी इथे एक नंदी देवता आणि एका बाजूक या बाजूक बघू शकताय गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या बाजूक एका देवीची मूर्ती दिसता आपणाक आणि इथे पण एका देवीची मूर्ती आहे, सातेरी देवीसारखी वाटतं. आणि इथे पण ह्या पाशा ना याच्यावरती काय आता नक्की दिसणार नाही आपणाक. आणि इथे 2 घंटे होत आणि तुम्ही बांधकाम बघू शकताय, एकदम मोठे मोठे दगड होते चिऱ्यासारखे जुन्या काळातले. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, हे छोटंसं दरवाजा हा आतमध्ये जाऊसाठी. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर तुमका ही प्राचीन काळातीलच लिंग बघू गवता, म्हणजेच पिंडी. आणि या साईडला असा वारूळसारख्या इथे बघू शकताय, म्हणजे आम्ही इथे का पॅड बोलतो मालवणीमध्ये. आणि वरच्या साईडला पण गाभाऱ्याक बघू शकताय, हे असेच दगड एकावर एक दगड ठेवून बनवलेला, म्हणजे कोणत्याही प्रकारचा सिमेंट असो किंवा चुनं असो किंवा माती असं काही वापरलेला नाही याच्या गॅप भरूसाठी. आता मी तुमका बाहेर नाही दाखवत आहे आणि आतमध्ये शांत वाटतं मस्तपैकी. आणि ह्या जंगलामध्येच आहे मंदिर. आता मी याच्या राऊंडमध्ये दाखवत आहे तुमका फिरून कसं आहे मंदिर, बाहेरून पण मस्त आहे मंदिर बघू शकताय तुम्ही. ओम नमः शिवाय, खूपच भारी वाटतं. आणि पांडवकालीन मंदिरा फिरताना खूपच भारी वाटतं असं. मी या मंदिराकडे तिसऱ्यांदा येत आहे आता, म्हणजे पहिल्यांदा मी असंच फिरवसाठी म्हणून येलोय माहिती गोळा करूसाठी आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा येऊन व्हिडिओ शूट केला आणि मग गेलोय, पण तो व्हिडिओ डिलीटच झालो. आणि महाशिवरात्री इकडे यात्रा असतात तर तेव्हा पण तुम्ही येऊ शकताय आणि इथे बघू शकताय पताके वगैरे लावलेले आहेत. तर आता आपण या मंदिराच्या राऊंडमध्ये फिरलो आणि आजूबाजूक तुमका राईस दिसता पूर्णपणे, इथे बघू शकताय तुम्ही या पूर्ण जंगलच आहे. आणि मंदिराच्या समोर ह्यो खांबासारखं पडलेलो हा ह्यो दुसऱ्या मंदिराचा हा वाटता काळे दगडाचाच हा. आणि आता मी तुमका दुसरा मंदिर दाखवते, जसं की आपण पिळणीमध्ये अशा प्रकारची मूर्ती बघितलेलं एका काहीतरी वस काय काहीतरी बोलतात असं काहीतरी कोणतरी कमेंट केलेली, माका नक्की काय बोलतात माहीत नाही या मूर्तीक. आणि या मंदिरात जाण्यापूर्वी इथे छोटीशी अशी नंदी देवतेची मूर्ती आहे इथे बघू शकताय. आणि ह्या मंदिर असा तुटलेला आता जसा चांगला अजून तर तसा ह्या नाही हा, ह्या थोडासा तुटलेला वरचा छप्पर जा होता. आणि या मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे ह्या शिवलिंगा
प्राचीन काळातीलच, आणि याच्यावरती थोडीशी पालो पडलेला, तो पालो बाजूक करूया आपण. नावेली गावासाठी म्हणजेच चंदगड तालुक्यासाठी ह्या लाभलेला खूप मोठा ऐतिहासिक गोष्ट लाभलेली आहे, त्यामुळे याचं जतन करूचा आपलंच काम आहे. मस्त वाटतं, बघू शकताय तुम्ही. आणि ह्या मंदिरांसाठी बांधकामासाठी मोठे मोठे दगड वापरलेले होते. आताच्या माणसाने हे उचलूचे पण आहे, इथे बघू शकताय किती मोठं हे दगड आहे, खूपच भारी आहे. आणि इथे पण एक छोटासा काहीतरी आहे, बहुतेक ह्या दिवो लावसाठी वगैरे असतात. आणि इथे खाली पण जसे आता आपण टाईल्स वगैरे वापरतो खाली मंदिराच्या, तर इथे पूर्णपणे हे दगड वापरलेले आहेत. इथे बघू शकताय तुम्ही, या काळ्या दगडापासूनच बनवलेला, साफ केला तर एक नंबर वाटत. आणि ह्यो पण दगडवरचोच आहे, छप्पराचो. आणि जंगलामध्ये इथे गेलाय थोडासा पुढे आतमध्ये, तर तिथे पण दोन तीन मूर्ती आहेत, त्यो पण दाखवते मी तुमका. आता चप्पल घालूया. आणि ह्या थोडासा गसडीमध्ये जा, जंगलामध्ये. आज मी या तिसऱ्यांदा येईल या मंदिरांकडे, कारण पहिल्यांदा मी असंच फिरोसाठी म्हणून येलो आहे, तर तेव्हा एक आजोबा गावलेले, तर त्यांच्याकडूनच मी माहिती घेतलेलं आहे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा करण आणि मी येईल, तर तेव्हा या जंगलामध्ये आम्ही फिरवत असेच, कारण मला माहिती होतं की प्राचीन काळातील वस्तू आपणाक मिळू शकतात. तर इथे बघू शकताय ही मूर्ती आहे छोटीशी, इथे बघू शकताय. आणि त्याच्यावरती काहीतरी डिझाईन केलेला, तर डिझाईन आपणाक नीट कळणार नाही, पण असं वाटतं की ती गौतम बुद्धांची मूर्ती कशी आहे दाखवते मी तुमका. तर इथे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचं इथे डिझाईन केलेला, आणि ही गौतम बुद्धांचीच मूर्ती असू शकता. आणि साईडला, दोन साईडला पण छोटे छोटे मूर्ती आहेत कसले तरी. इकडे पण सेम, त्या दगडावरती पण काहीतरी कोरलेलंच आहे, पण ती त्याच्यावरती पालो पाचोळं पडलेलो आहे, त्यामुळे नीट आपण कळणार नाही काय तर. आणि ह्या बहुतेक जा मंदिर पडलेला तुटलेला, तर त्याचं ह्यो भाग असतात. आणि इथे पण एक मूर्ती आहे छोटीशी, ह्याच्यावरती पण काहीतरी कोरलेला, इथे बघू शकताय तुम्ही. जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे ही मंदिरं बघूसाठी येलोय म्हणजेच दर्शन घेऊसाठी, तर तेव्हा मला एक आजोबा भेटलेले. आणि आजोबांनी असं सांगितलं की ही जी मंदिरं आहेत दोन्ही, तर ती मंदिरं पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधली होती जेव्हा ते आदिवसात होते. आणि त्यानंतर मग सकाळ झाली तसे ते निघून गेले, म्हणजे एका रात्रीमध्येच बांधलेली आहेत ही मंदिरं दोन्ही पण. आणि एकावर एक दगड ठेवून ही बांधलेली आहेत, त्यामुळे मस्तच आहे. तरी पण अजून बांधकाम पडलेला नाही आहे, फक्त एकच जर मंदिर आहे तर त्याच तेवढा तुटलेला. कशामुळे तुटला तर आपण काय जास्त आयडिया नाही, पण मला असं वाटतं की चंदगड तालुक्यातील जे दानी व्यक्ती असतील किंवा पॉलिटिशियन व्यक्ती असतील, तर त्यांनी याचं जीर्णोद्धार करू होया, कारण ही आपली संपत्ती आहे चंदगड तालुक्यात लाभलेली, तर याचा नक्कीच विचार करा. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आजचा व्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पण नक्की लिहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत, तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.